विद्यार्थी मित्रांनो सांकेतिक भाषा या घटका अंतर्गत आपण इंग्रजी वर्णमाला ए ते झेड पर्यंत आणि त्याला दिलेले अनुक्रमांक यावर आधारित काही उदाहरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. उदाहरण क्रमांक 1 CAT बरोबर 3120 तर DOG बरोबर प्रश्नचिन्ह किती येते आपल्याला काढायचं आहे. CAT बरोबर 3120 हा जो संबंध आपल्याला दिलेला आहे तो संबंध नेमका कोणता आहे तर तो आपल्याला या वर्णमाला आणि त्याला दिलेले क्रमांक यावरून तो शोधायचा आहे. प्रथम का सी हे लेटर आहे अक्षर आहे सी हे अक्षर आहे सी या ठिकाणी सी चा क्रमांक आहे 3 म्हणून आपण 3 ला ऍड करायचा आहे. त्यानंतर पुढचा आहे ए ए चा अनुक्रमांक आहे ए या ठिकाणी हा ए आणि त्यानंतर आहे टी 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 चा अनुक्रमांक आहे 20 या ठिकाणी 20 म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला इंग्रजी जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेमध्ये प्रत्येक अक्षराचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार पुढे संख्या दिलेली आहे. तर आपल्याला शोधायचे आहे की डी ओ जी बरोबर काय असणार. पहिलं जे अक्षर आहे टी वर्णमालेमध्ये डी हे अक्षर या ठिकाणी आहे म्हणजे डी च्या ठिकाणी येणार आहे 4. त्यानंतर आहे ओ इंग्रजी वर्णमालेमध्ये पुढचा अक्षर या ठिकाणी जे आहे ते ओ ओ या ठिकाणी आपण पाहू ओ च्या ठिकाणी आहे 50 या ठिकाणी आपण लिहूया 50 15. त्यानंतर आहे पुढचं जी जी हे लेटर या ठिकाणी जी साठी अनुक्रमांक दिलेला आहे 7 म्हणजे आपलं डी ओ जी बरोबर येणार आहे 4 1 5 7 हा पर्याय आपल्या याच्यामध्ये आता आपल्याला शोधायचे आले आलेले उत्तर आपल्याला आपल्या पर्यायामध्ये शोधायचे. पहिलं आणि 4 पहिल्याच्यामध्ये 4 सुरुवातीला नाही तेव्हा हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आपण पाहूया पहिला आहे 4 4 नंतर आहे 15 1 5 4 नंतर इथे 7 आहे तेव्हा हाही पर्याय आहे. त्यानंतर आपण तिसरा पर्याय पाहू 4 1 5 7 4 1 5 7 म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे.